नगर तालुक्यातील गुंडेगाव येथे 9.25 कोटी रुपयांच्या विकास कामांचं भूमिपूजन नुकतंच खासदार डॉक्टर सुजय विखे यांच्या हस्ते झालंय. यावेळी विखेंनी साकळा योजनेबाबत निश्चिंत राहण्याचं आवाहन करीत या योजनेच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घेऊन येऊ असा विश्वास दिलाय. नगर तालुक्यातील गुंडेगाव येथील 9.25 कोटी रुपयांच्या विकास कामांचं भूमिपूजन नुकतंच खासदार डॉक्टर सुजय विखे यांच्या हस्ते करण्यात आलंय. यावेळी माजी खासदार दादा पाटील शेळके, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, अनिता हराळ, बाळासाहेब हराळ, संजय कोतकर, पल्लवी कुताळ, प्रवीण कोकाटे, प्रवीण कोठुळे, रवींद्र भापकर, संजय गिरवले, दत्ता नारळे, राजाराम भापकर गुरुजी आदी उपस्थित होते. खासदार विखे यांनी साकळा योजनेबाबत शंका न बाळगण्याचं आवाहन करीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच भूमिपूजनासाठी आणू असा विश्वास व्यक्त केलाय. तुम्ही या विश्वासावर, माझ्या शब्दावर विश्वास ठेवून मला खासदार केले आणि म्हणून मला आपल्याला हात जोडून विनंती आहे की मला अजून काम करायला 4.5 वर्ष आहेत. म्हणून यापुढे माझी आपल्याला सगळ्यांना विनंती असेल की कोणी जरी सकाळी योजनेसंदर्भात आंदोलन पुकारलं तर त्याच्यामध्ये सहभागी होऊ नका. कारण हे ते लोक आहेत ज्यांनी सातत्याने तुमच्या भावनेशी खेळण्याचं काम केलं, ज्यांनी आज मध्य कालावधीमध्ये सकाळी योजनेसंदर्भात प्रत्येक गावामध्ये बैठका घेतल्या. ते काय पहिल्यांदा आपल्या पुढे आलेत का? मागच्या लोकसभेमध्ये नव्हते का? मागच्या लोकसभेनंतर आज त्यांचा चेहरा दिसला? आणि हे फक्त आणि फक्त प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी लोकांच्या भावनांची खेळण्याचे काम करतो. तुम्हाला वाटत असेल तुम्ही रस्त्यावर बसणार योजना मंजूर होणार नाही, तुम्हाला वाटत असेल की त्या ठिकाणी कोणाला वेंटेज धरून योजना पूर्ण होणार नाही. मी तुम्हाला विश्वास देतो की या योजनेचा शब्द मी तुम्हाला जो दिलेला आहे तो पूर्ण केला झाल्याशिवाय तुम्हाला परत मतदान मारण्यासाठी येणार नाही. हे आज बंद पडलेली योजना, बंद पडलेले पुस्तकं, बंद पडलेले आराखडे कशामुळे उघडले गेले? हे जी योजना गेल्या 25 वर्षापासून त्याची मागणी केली जात होती, फक्त आजच असं का घडलं त्याच्यामधून त्याच्या आराखड्यासाठी पैसे मंजुरीसाठी पत्र गेलं? असं का घडलं की ज्या योजनेच्या आश्वासनावर आपण अनेक वर्ष राजकारण करत होतात पण फक्त मागच्या एका महिन्यामध्ये त्या ठिकाणी त्या प्रकल्पाला गती मिळाली आणि आज 2.5 कोटी रुपयाचं त्या ठिकाणी प्रस्तावाची मंजुरी त्या ठिकाणी सिंचन भवनामध्ये गेलेली आहे? असं काय घडलं? सर्व सेटको असं काय पर्यंत काय बदल घडला? यामध्ये एकत्र एक तर पहिला मुद्दा की सगळे जागरूक झाले, जेंडे महाराज असतील आपल्या प्रत्येक गाव असतील त्यामध्ये एकत्र आले आणि ते नुसते एकत्र आले नाही, त्यांनी त्या ठिकाणी माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना विश्वास दाखवला. माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी या सगळ्या योजनेसंदर्भात मागच्या 1 महिन्यामध्ये 3 मीटिंग घेतल्या म्हणून आज हा सरकारी कार्यालय आपल्याला मिळालेला आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांनीही मनोगत व्यक्त केलंय. आमच्या मध्ये कुठल्याही पद्धतीचा मतभेद नाही, एकत्रितपणानं आम्ही या सगळा विचार करतो आहोत आणि म्हणून या तालुक्यामध्ये आपण जर मतदारांचे आकडे जर पाहिले तर जवळपास 40 ते 45 हजार मतांनी या तिन्ही मतदारसंघातून आपण विजय झालो. नुसतं नगर तालुक्यातून नाही पण या मतदारसंघात दिगाव काही श्रीमंतर जोडले, काही पारनेर जोडले, काही राहुरी जोडले, आमच्याकडे काही आमदार नाही. त्याच्यामुळे तुम्ही आमचे आमदार पण आहात आणि खासदार पण आहात, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त लक्ष ह्या नगर तालुक्यामध्ये दिलं पाहिजे. बाळासाहेब कुठे शेवगावला तिकडे गेलेला होता, 1-2 दिवस बाकी होते, दादा पाटील 30 गावपर्यंत गेले. 30 गावला बाळूशी बोलले आणि सांगितलं की तुला उमेदवारी त्या ठिकाणी करावी लागेल आणि त्यावेळेस आमचा एक गट सोडत आमचे युतीचे डॉक्टर साहेब सर्वचे सर्व सीट मिळणार त्याच्यात बाळासाहेब. आता ही तिसरी टर्म काम कसं करायचं, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून निधी कसा आणायचा, खरं सगळ्या जिल्हा परिषद सदस्याचं तुम्ही ज्यावेळेस कार्यशाळा घेतात त्यावेळेस बाळासाहेबांचा आदर्श त्यांच्या समोर ठेवा लागला. अनेक कामं बाळासाहेबांनी त्या ठिकाणी केलेली आणि आजही अनेक कामं या ठिकाणी काहीचे भूमिपूजन झाले, काहीचे उद्घाटन झालं आणि सर्वात महत्वाचा प्रश्न आपला साकळायचा. डॉक्टर साहेब तुम्ही शब्द दिलेला आहे, तुम्ही शब्द दिला आमच्या नगर तालुक्याचे, त्या तालुक्यामध्ये लोकसभेला कुणी काय केलं हे आपल्याला माहिती, मी त्याविषयी बोलत नाही परंतु साकळे योजनेचं पाणी तुमच्या माध्यमातून मिळणार आहे आणि 52,000 मताचं नगर तालुक्यात आम्ही तुम्हाला दिले. उद्या काय व्हायचं असेल ते होईल, पेट्रोलियम ज्योत
त्याने महासमिती बाटल्यानी पेटवली आणि आता तुम्हाला नातू म्हणून तुमचा कळत चढवा लागेल आणि ही जबाबदारी आता तुमची आहे. जसं त्यांनी आम्हाला दत्तक घेतलं, मी जो आज उभा आहे राजकारणामध्ये ही त्रिमूर्ती आहे त्यांच्या जीवावर मी उभा आहे. खासदार दादा पाटील शेळके साहेब, खासदार बाळासाहेब विखे पाटील आणि गाडे सर आणि सुजय दादा. आता सुजय दादा म्हणते मी तर अजून आत्ताच आलो, तुझं योगदान काय? अरे तुमच्या कुटुंबाचं योगदान आहे म्हणून मी या ठिकाणी उभा आहे आणि म्हणून जोरदार टाळे येतात. या कार्यक्रमास ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी सचिन शिंदे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.